तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नितीन पाष्टे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत शिवाजी पार्क येथे, आणि मागे बघू शकता गणपती मंदिर आहे. आणि इथे येण्याचं मेन कारण म्हणजे की केलेली विद्युत रोषणाई, आणि विद्युत रोषणाई महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामार्फत दरवर्षी केली जाते. आणच्या पहिल्या दिवसापासून ते तुळशीच्या विवाहापर्यंत, आपल्या देवदिवाळीपर्यंत ही रोषणाई अशीच असते. तर माझी इच्छा होती खूप दिवसापासून यायची, तर ती इच्छा आज पूर्ण होते. तर मला खूप छान वाटतं आणि मी पहिल्यांदा आलो आहे, तर बघूया मला काय काय अनुभवायला मिळते. तर तुम्ही या व्हिडिओमधून घरबसल्या अनुभवा आणि बघूया काय काय आपल्याला पाहायला मिळते. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाऊया गणपतीच्या देवळामध्ये. तर हे आहे मित्रांनो गणपती मंदिर, तर इथे आतमध्ये आज जाऊया आणि दर्शन घेऊया. पाहू शकता शार्पीच्या लाईट्सने काय मस्त रोषणाई, म्हणजे कुठे टार्गेट होते ते बघा, खूप छान वाटतंय. या शार्पी लावल्यात आणि इथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे, तो बघूया. तर आम्ही दोघंसुद्धा ऑफिसमधून डायरेक्ट आलो आहे, तर आमची पहिलीच वेळ आहे इथे येण्याची. आणि आम्ही ग्राउंडच्या आतून फेरी मारतो आहे, कारण आतून फेरी मारल्यावर ना सगळं पाहायला मिळतं, म्हणजे पूर्ण चहूबाजूने जी लाईटिंग केली आहे ती पूर्ण बघायला मिळते. आणि जेव्हा आपण बाहेरून जाऊ ना तेव्हा 360 शॉट घेऊ आपल्या बर्गमॅनवर बसून, आणि ते पण खूप छान येणार आहे. आणि खूप उत्सुकता तर खूप आहे. आणि आपल्या महाराजांची मूर्तीसुद्धा आहे, म्हणजे ती घोड्यावर बसून जी आहे ना तीसुद्धा आपण पाहूया. आणि राज्याभिषेकाचा जो सोहळा आहे तर त्याचं पण मस्त चित्रीकरण केलेलं दगडात कोरलेलं आहे, तर ते सुद्धा तुम्हाला दाखवलं. तर कसं वाटतंय तुम्ही नक्की सांगा, मी तर पहिल्यांदा आलो आहे, बघूया अजून काय काय पाहायला मिळतंय. शिवाजी पार्कला पूर्ण 360 राऊंड मारतोय, आणि तो 360 राऊंड पण आपल्या 360 कॅमेराने मारतोय. तर बघूया कसा काय व्ह्यू येणार आहे, आणि तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की
तर 360 व्ह्यू तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आणि आता आपण जे मेन एंट्रन्स आहे तिकडून जाण्याचा प्रयत्न करतोय। गणपती मंदिरसुद्धा आपण बघितलेलं आहे आणि आपल्या आजूबाजूची रोषणाई बघू शकता तुम्ही। आणि मी हेल्मेट याच्यासाठी नाही घातलंय की शूटिंग करायचं आहे, तर फक्त शूटिंगसाठी हेल्मेट काढलंय ना, तर कमेंट कराल की हेल्मेट घालून गाडी चालव। तर जरा आपला चेहरा पण चांगला आला पाहिजे ना, त्यासाठी हेल्मेट नाही घातलंय। तर खूप भारी वाटतंय, म्हणजे शब्दात व्यक्त नाही करू शकत आहे। मी इच्छा कधीपासून मागे लागलेलो की आपल्याला बघायचंय बघायचंय, पण नक्की काय बघायचंय ते इकडे आल्यावर कळलंय। तर ही रोषणाई दरवर्षी मनसेद्वारे केली जाते आणि खूप जबरदस्त आहे। तर हा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय लाईटिंगचा, तर नक्की एकदा कमेंट करून सांगा। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर आपल्याला इथे आपला एक मित्र भेटलाय, काय नाव मित्रा तुझं? अथर्व जाधव। अथर्व जाधव, शाळेत आहेस की कॉलेज? कितवीला? 9th स्टँडर्डला। तर तू दरवर्षी येतो इकडे? हो। कसं वाटतं येऊन? मस्त एकदम। आणि कोण कोण आले? अच्छा, आई। नमस्कार। जय महाराष्ट्र। तर कसं वाटतंय तुम्हाला रोषणाई बघून? दरवर्षी येता? अच्छा, जवळ राहता, म्हणजे तुमचं नशीब चांगलं आहे, तुम्ही जवळ राहता, आम्ही लांबून आलोय मालाडवरून। चालेल। तर मित्रांनो, आता करूया आपल्या व्हिडिओचा एंड। आणि ह्या रोषणाईचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, कारण इथे काढाल तेवढे फोटो वगैरे सगळं कमी आहे, व्हिडिओ रील्स वगैरे सगळी मंडळी काढतात इथे। तर आम्ही पण बरेचसे असे 360 शॉट काढले, नंतर मोबाईलमधून सुद्धा शॉट काढले, तर ते कसे काय आले ते नक्की कमेंट करून सांगा। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुढच्या दिवाळीत तुम्ही सुद्धा इथे येऊन भेट द्या। तर ह्या दिवाळीत ही दिवाळी संपलेली आहे आणि इकडचा पिरियड सुद्धा संपला आहे, तर पुढच्या दिवाळीत नक्की येऊन भेट द्या। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या।